नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गृहिणींनी घर खर्च सांभाळून मनी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, म्हणजेच आपला जो रोजचा खर्च आहे तो करून सुद्धा आपण थोडीफार सेव्हिंग किंवा थोडीफार इन्व्हेस्टमेंट देखील केली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे याच्या मी काही टिप्स तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे। तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअरसुद्धा करा। तसंच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तसंच बजेट प्लॅनिंग किंवा सेव्हिंग्स याबद्दलचे पण काही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही सगळे लोक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार। पण तरीसुद्धा जर तुम्ही अजून ते व्हिडिओज पाहिले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा आणि तुम्हाला ते कसे वाटले ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर मग गृहिणींसाठी जे मनी मॅनेजमेंटच्या टीप आहेत त्यातली पहिली टीप अशी आहे की आपला जो घर खर्च आहे त्याचं आपण आधीच प्लॅनिंग करून ठेवायचं। तसं तर आपल्याला दर महिन्याला किती खर्च लागणार आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं। थोडाफार खर्च इकडे तिकडे होतो, कमी जास्त होतो, पण तरीसुद्धा आपण त्याचं जर सुरुवातीलाच प्लॅनिंग केलं तर मग आपल्याला महिन्याभराचा खर्च किंवा आपण त्याच्यातून किती बचत करू शकणार आहेत याचासुद्धा अंदाज येतो, किंवा कोणता खर्च हा कमी करू शकतो याचासुद्धा आपल्याला अंदाज येतो। त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला आपलं जे बजेट आहे ते व्यवस्थित आपण प्लॅन केलं पाहिजे। त्याच पद्धतीने आपलं जे बजेट आहे ते आपण एखाद्या कागदावरती लिहून ठेवलं पाहिजे, म्हणजे आपला जो खर्च आहे किंवा आपल्याकडे येणारे इन्कम आहे यामुळे काय होतं की आपल्याला आपला जो खर्च आहे तो मॅनेज करायला किंवा आपल्याकडचे जे पैसे आहेत ते मॅनेज करायला सोपं जातं। आता टिप नंबर 2 आहे, ती म्हणजे आपला जो घर खर्च आहे त्याचा आपण जेव्हा बजेट प्लॅनिंग करतो तेव्हा आपल्याला घर खर्चासाठी जितके पैसे मिळतात किंवा आपला जे घर खर्चाचा जो एक अंदाज असतो त्या रकमेतून 50% रक्कम ही आपण आपल्या अगदी गरजेसाठी, म्हणजे जो खर्च आपल्याला केल्याशिवाय चालणार नाही तो गरजेच्या खर्चासाठी 50% रक्कम आपण खर्च केली पाहिजे। जसं आपला किराणा आहे, दूध आहे, लाईट बिल आहे, यांसारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी टाळू शकत नाही त्यासाठी आपण 50% रक्कम तिथे खर्च केली पाहिजे। ही रक्कम थोडी कमी जास्त होऊ शकते, पण महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच आपण 20% तरी जे पैसे आहेत ते सेव्हिंगसाठी आधीच बाजूला काढून घेतले पाहिजे। कारण खर्च करून मग बचत करण्यापेक्षा आधी बचत करून मग उरलेल्या पैशातून खर्च करणं कधीही चांगलं। त्यामुळे जेव्हाही आपण बजेट प्लॅन करू किंवा आपण महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे पैसे येतात आणि आपल्याला तो महिन्याचा घर खर्च करायचा असतो तेव्हा आपण किमान 20% तरी पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजे सेव्हिंग म्हणून। हां, अगदीच आपण 20% नाही काढू शकलो तर 10% तरी, म्हणजे काहीतरी पैसे जे आहेत ते आपण आधीच बाजूला काढून ठेवले तर उरलेल्या पैशातून मग आपल्याला बाकीचा खर्च व्यवस्थित मॅनेज करता येतो। तसंच जे 50% आहेत ते तर आपण अगदी गरजेच्या खर्चासाठी दिलेलेच आहेत, तर आता जे उरलेले 30% पैसे आहेत ते आपण कुठे खर्च करू शकतो, जसं की आपल्याला हवा असणारा खर्च, म्हणजे एखाद्या दिवशी बाहेर जेवायला जाणं किंवा एखाद्या वेळी काही कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कपडे खरेदी करायचे या खर्चासाठी, किंवा डॉक्टर दवाखाना असतो, अशा अचानक येणाऱ्या खर्चांसाठी आपण ते 30% पैसे बाजूला ठेवले पाहिजे। म्हणजे ह्यामुळे काय होईल, एक तर आपल्या गरजेच्या वस्तू म्हणजे गरजेचा खर्चसुद्धा पूर्ण होईल, दुसरं म्हणजे आपली थोडीफार हाऊस मौसही पूर्ण होईल जे आपण उरलेले जे 30% पैसे आहे त्याच्यातून भागवू शकतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण 20% जर कंपल्सरी सेव्हिंग केली तर मग आपले पैसे सेव्हसुद्धा होतील किंवा मग ते आपल्याला व्यवस्थित इन्व्हेस्टही करता येतील। आता टिप नंबर 3 आहे, घर खर्चातून वाचलेले जे पैसे असतात जे आपण काटकसरीने वाचवलेले असतात किंवा जे आपण आता 20% जे आधीच सेव्हिंग आपण बाजूला ठेवले ते पैसे असतात हे लगेच कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे। हे पैसे जर घरातच राहिले तर ते हमखास कधी ना कधी खर्च होतात आणि मग आपलं जे सेव्हिंग करण्याची जी आपली इच्छा असते ती बाजूला राहते। त्यामुळे जे आपले वाचवलेले पैसे असतात ते आपण घरात न ठेवता लगेच आपल्या बँकेत किंवा म्हणजे आपलं जे अकाउंट असतं तिथे ठेवले पाहिजे, किंवा मग एक तर त्याचे RDFD असं काहीतरी केलं पाहिजे। बऱ्याचशा अशा स्कीम असतात, म्हणजे पोस्टातल्या स्कीम असतात, बँकेतल्या अशा भरपूर स्कीम्स असतात ज्यामध्ये आपण हे पैसे टाकून ते इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणजे आपल्याला काही टक्क्यांमध्ये तरी त्याचं व्याज मिळेल। आता टिप नंबर 4 आहे की आपल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा आपण जो घर खर्च 50% जो गरजेच्या वस्तूंसाठी असाईन केलेला आहे
तो खर्च सुद्धा आपण थोडीफार काटकसर करून कमी जास्त करून तिथे सुद्धा थोडीफार बचत करू शकतो। ती कशी की आपण जेव्हाही किराणा माल आणतो तर काही वस्तू असतात जे त्यावेळी स्वस्तात असतात, तर ते शक्य असेल तेव्हा आपण ती स्वस्तात घेऊन ठेवायची, म्हणजे पुढचे 2-4 महिने आपल्याला ती वस्तू परत आणण्याची गरज पडणार नाही। जसं की वॉशिंग पावडर असतं, ते आपण 1-1 किलो आणत असलो तर ती बरीच महाग पडते, पण जर बल्कमध्ये म्हणजे 4-5 किलोचं जर पॅक असेल ते आपण आणलं तर ती भरपूर स्वस्त पडते। किंवा काही डिस्काउंट ऑफर असतात की जिथे डिस्काउंटमध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या कमी कमी पैशात मिळत असतील तर त्या तशा वेळी घेऊन ठेवायच्या, म्हणजे आपला पुढे 2-3 महिने तरी आपल्याला ती वस्तू परत खरेदी करण्याची गरज पडणार नाही। आणि थोडेफार का असे ना आपले त्यातूनही पैसे वाचतील आणि ते सुद्धा आपली सेव्हिंग होईल, म्हणजे ती पण आपण पुढे जाऊन इन्व्हेस्ट करू शकू। आता टिप नंबर 5 आहे मनी मॅनेजमेंट किंवा घर खर्चाचं प्लॅनिंग करताना काही खर्च असतात जे अचानक येतात, ज्यात सगळ्यात मोठा खर्च म्हणजे डॉक्टर दवाखान्याचा जो खर्च असतो तो बऱ्याचदा अचानक येतो आणि जेव्हा तो येतो तर तेव्हा आपल्याला खूप मोठा आपला दिवाळ काढून जातो। तर त्यामुळे काही गोष्टींचं जर आपण काळजी घेतली तर हा खर्च आपण कमी करू शकतो। तो कसा की आपण हेल्दी खाणं खाल्लं किंवा घरी बनवलेलं जर जेवण जेवलो तर यामुळे सुद्धा जे आजार पण आहेत ते थोडेफार कमी होऊ शकतात आणि आपला तो खर्चसुद्धा वाचू शकतो। किंवा काही गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की जिथे आपण थोडी थोडी काळजी घेतली तर मग आपण आपल्या शरीराची किंवा आपल्या कुटुंबाची जर काळजी घेतली तर मग जो डॉक्टरांचा जो खर्च आहे किंवा औषधांचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी करता येतो। तर मग ह्या होत्या त्या टिप्स ज्यामुळे आपण घर खर्च सांभाळून सुद्धा बचत करून थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून फायनान्शियली ग्रो करू शकतो। तर मग तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्याकडे पण अजून अशा काही नवीन टिप्स असतील त्या तुम्ही जरूर माझ्याशी शेअर करा, म्हणजे मलासुद्धा नवीन काही टिप्स माहिती पडतील। तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।